शूट करता करता यु नो शी इज व्हेरी प्रोफेशनल. तू रडतेस? नाही एवढं अजून चांगलं बोलीस पण रडेल अशी अशी फिल्म आहे मायलेक नावाची आणि मायलेक ही फिल्म आहे त्याच्यात तुझा रोल काय असेल तुला लक्षात येत आहे. सो टायटल असं आहे पण मला असं वाटतं की तू करावंस तू केलंस तर आवडेल. सो मी तेव्हा तिला पहिल्याच फोनमध्ये म्हटलं हो मी करतो आहे. जे रिअल लाईफ मध्ये आहे ते बऱ्याचशा प्रमाणात आपल्या फिल्म मध्ये पण दिसणार आहे कारण ती दॅट इज द स्टोरी ऑफ एव्हरी हाऊस. ती खूप ओरडत नाही लकीली. शी इज अ व्हेरी चिल मॉम. नाही विश्वास बसत कोणाचा. तिचे त्या जनरेशनचे रील असतात. This is Miley. मायरा एक मिनिट थांब ना. हाय बॉयफ्रेंड. मायरा स्टॉप इट. नमस्कार, मी प्रणाली मोरे. लोकमत फिल्मीच्या मंचावर आज आली आहे मायलेकची टीम. आपण त्या सगळ्यांचं सुरुवातीला स्वागत करूया. सिनेमाच्या दिग्दर्शिका प्रियंका तन्वर, त्यानंतर अभिनेता उमेश कामत आणि मायलेकीची जोडी अर्थात जी रिअल लाईफ मध्ये सुद्धा मायलेकीची जोडी आहे आणि आता पडद्यावरही त्या धुमाकूळ घालणार आहे दोघी जणी मिळून. तर सोनाली खरे आणि सनाया आनंद, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. सोनाली, लेकीला सिनेमात आणायचं हे केव्हा तू पक्कं केलंस? कारण खूप आपण आपल्या मुलांच्या बाबतीत खूप थोडे अधिक काळजी करतो, ओव्हर प्रोटेक्टिव्ह असतो, त्यामुळे तर आई म्हणून तो विचार पहिला पक्का कधी केलास आणि पहिला सिनेमा असा पाहिजे तिच्या सोबत आपण, हे कसं ठरलं? मी खरं सांगू मी काहीच ठरवलं नाही. म्हणजे एक गोष्ट मला माहिती होती की मला प्रोड्युसर म्हणून काम करायचं आहे, मला एक छान काहीतरी कलाकृती घेऊन यायची हे मला माहिती होतं आणि त्यामुळे माझं शोधकाम चालू होतं की काय स्क्रिप्ट्स कशा स्क्रिप्ट्स. आणि त्याच्यामध्ये अचानक प्रियंका तन्वर या माझ्याकडे ह्या फिल्मची स्क्रिप्ट घेऊन आल्या आणि ॲज अन ॲक्टर म्हणून त्यांनी मला ती ऐकवली आणि मला सांगितलं की तू बघ तुला आवडत असेल तर आपण करू शकतो. सो मला ती अर्थातच खूप आवडली कारण मला फार भावली ती, मी त्याच्याशी खूप असोसिएट झाले आणि मी तिला म्हटलं की हो आपण ही मला आवडेल हे करायला. आणि त्याच्यावरती तिचं असं झालं पण ह्याच्यामध्ये मला मुलीचा रोल करण्यासाठी ना तुझी मुलगीच हवी. तर मला तो आधी पहिले धक्का बसणं, म्हटलं बापरे, कारण तिने कधी आधी काम केलेलं नाही आहे. शॉर्ट फिल्ममध्ये केलं होतं पण थोडंसंच होतं जी सई देवधर यांनी दिग्दर्शित केलेली होती. पण असं फुल फ्लेजेड फिल्म सांभाळणं आणि ती पण एक माईल एक ज्याच्यामध्ये टायटल रोल आहे. सो ते मी तिला म्हटलं की मला ते माहिती नाही आणि तिची पण इच्छा आहे, करायला आवडेल नाही आवडेल हेही मला माहिती नाही आहे. सो तो डिसिजन आपण तिच्यावर सोडूया. त्यामुळे आम्ही तिला विचारलं की बा तुला इंटरेस्ट आहे का, कारण सी मी या प्रोफेशनमध्ये आहे त्यामुळे मला तर कोणत्याही पेरेंट्सना आवडेलच की त्यांची मुलंही ते जे करत आहेत त्याच्यामध्येच ती त्यांनी पुढे ती गोष्ट न्यावी. तर मला ते आवडलंच होतं पण तिचाही कल त्याच्यामध्ये आहे हे कळल्यानंतर मग मी आणि माझे मिस्टर आम्ही असं ठरवलं की ठीक आहे मग तिची इच्छा आहे तर तिला मग करू देत. कारण आपण जेव्हा मनापासून स्वतःच्या इच्छेने काम करतो तेव्हा ते चांगलं होतं मारून मुटकून करण्यापेक्षा. सो मग अशा पद्धतीने ते झालं, त्यामुळे मी काहीच ठरवलं नाही. आय थिंक ते सगळं नियतीनेच आपला एक प्लॅन बनवला होता आणि मी आय जस्ट इम्प्लिमेंटेड इट. आणि सनाया, तुला जेव्हा आई म्हणाली या प्रोजेक्टविषयी तेव्हा पहिली तुझी रिॲक्शन कशी होती, म्हणजे विथ एक्सप्रेशन? आय वॉज शॉक कारण एकतर पहिली फिल्म आहे आणि माझ्या आईबरोबर शूट करते. सो दॅट इज रिअली सरप्राईझिंग कारण ती बोलली की यु नो एक यु नो मूवीसाठी विचारलं आहे कोणीतरी तुला करायचं आहे का. सो आय वॉज लाईक वाय नॉट. मग ती बोलली दॅट आय बी प्लेईंग अ मदर. सो दॅन आय वॉज लाईक पहिले मला वाटत होते की यु नो कारण आईची मध्ये मध्ये कॉमेंट यु नो असतात कुठेही गेल्यावर यु नो अशी नको बसूस तशी नको बघू स्माइल कर तिचं सगळं चालू असतं. पण मग शूट करता करता यु नो शी इज व्हेरी प्रोफेशनल. तू रडतेस? नाही. नाही पण ती शी शूड टेक व्हेरी गुड केअर ऑफ मी ऑन सेट. आणि मी खूप शिकली पण आईकडनं सेटवर कारण ती खूप डाऊन टू अर्थ आहे आणि शी ट्रीट्स अ कोस्टार, शी ट्रीट्स अ क्रू. आणि ती प्रोड्युसर पण प्रोड्युसर ॲज अ प्रोड्युसरचं फर्स्ट फिल्म आणि ती कशी सगळ्यांना ट्रीट करत होती, हाऊ शी वॉज नॉट मीन टू अ सिंगल पर्सन ऑन सेट. मला खूप शिकायला भेटलं तिच्याकडनं. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल. पण एनवेज सोनाली, असं असतं घरामध्ये ना मायलेकी भांडतात. अगदी माझी छोटी आहे ती पण तितक्याच दमाने भांडते आणि त्या जशा मोठ्या मोठ्या होतात तशा त्या भांडणांचं स्वरूप बदलतं, अर्थात त्यात गोडवा असतो. पण तुमच्या दोघींचं जे रिअल लाईफ मध्ये जो बॉन्ड आहे ना भांडणाचा,
तो कसा आहे आणि जो पडद्यावर दिसणार आहे का आम्हाला? जे रिअल लाईफमध्ये आहे ते बऱ्याचशा प्रमाणात आपल्या फिल्ममध्ये पण दिसणार आहे, कारण ती दॅट इज द स्टोरी ऑफ एव्हरी हाऊस. प्रत्येक, जसं तू आत्ता म्हणालीस तुझ्या लेकीबरोबर तुझं पण काहीतरी छोटे वादविवाद चालू असतात, पण आय थिंक ते असे होतात कारण आपण एकमेकांकडनं त्या त्या प्रकारच्या अपेक्षा करतो आणि मग त्या पूर्ण होत नसतील तर आपली अशी जरा चिडचिड होते आणि कदाचित आपण ते मिसइंटरप्रिट पण करतो कधी कधी. सो येस, तसं आमचं थोडंफार चालू असतं आणि स्पेशली जेव्हा त्यांचं स्वतःचं माइंड ऑफ ओन, जेव्हा त्या एजला एक 12-13 वर्षानंतर त्यांची स्वतःची एक विचार करण्याची पद्धत वेगळी होते आणि त्यांचे स्वतःचे एक ॲटिट्यूड असतात आणि त्यांना असं वाटतं की हां हे माझं आयुष्य आहे, मला हे या पद्धतीने जगायचं आहे आणि माझा हा थॉट प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये जर काही मी माझा थॉट प्रोसेस टाकला तर ते थोडंसं क्लॅश होतात आणि म्हणून ते वादविवाद कदाचित होतात. पण ऑफकोर्स तो बेस त्याचा जो असतो तो स्ट्रॉंग असतो, त्यामुळे ते तेवढ्यापुरते तात्पुरते असतात आणि किती काही झालं तरी तो बॉन्ड तुटत नाही, हे मात्र नक्की. सनाया, आईचा लुक कसा असतो? सनाया एखादी गोष्ट चुकते आई तू आत्ता म्हणालीस तिचं बरंच चालू असतं अशी बस असं बघ असं कर, मग तो लुक असतो ना जो आईचा, की तुला त्या लुकमधनच कळतं माझं काहीतरी चुकतंय, काय सांगशील? ते लुक तिच्या तोंडावर 90% आता पण आहे, म्हणजे यु नो लाईक तू नाही, आता लुक असा असतो मग घरी गेल्यावर ते लुक म्हणजे वर्ड्स मध्ये कन्वर्ट होतात. ती खूप ओरडत नाही, लगेच शी इज अ व्हेरी चिल मॉम आणि पण घरी गेल्यावर पण यु नो शी माय बेस्ट फ्रेंड, ती लाईक शोन इन द फिल्म, ती माझी घरी पण बेस्ट फ्रेंड सारखी वागते आणि मी तिला काहीही सांगू शकते, शी वोंट जज. पण फक्त हो ऑब्व्हियसली पब्लिकमध्ये गेल्यावर तिचे असे लुक्स असतात माझ्याकडे की यु नो नीट बोल नीट बस, काय वेडं वाकडं कुठं बोलू नकोस. बरं, आत्ता इंटरव्ह्यूला आपण जेव्हा तू आता तुम्ही दोघी बऱ्याच ठिकाणी आता प्रमोशन करताय, मग सकाळी निघताना आईचं कसं हे असतं? म्हणजे एक आपली आई आपल्याला सांगतेच, नॉर्मल आपण जाताना सुद्धा आईच्या सूचना असतात, बाबा ट्रेनने जाणार असू तर ट्रेन धावत पवत पकडू नकोस, दरवाजाजवळ उभी राहू नको, असे बऱ्याच सूचना. मी नॉर्मल एक उदाहरण दिलं, पण आत्ता प्रमोशनच्या निमित्ताने तू बाहेर येतेस, त्यामुळे तुमचं आईच्या सूचना कशा असतात? काय बोल काय नको बोलू कसं? मी 100 गोष्टी विसरते. म्हणजे आम्ही दाराच्या बाहेर गेलो तर आम्हाला 10 कसं काहीतरी म्हणजे लिपस्टिक विसरलो की काहीतरी शूजचं या मग केसाचं काहीतरी विसरलो तर आम्हाला सारखं घरी यायचं असतं, तर निघताना पण तिथं यायचं असतं, हे घेतलंस का ते घेतलंस का. आणि ऑब्व्हियसली माझे आउटफिट चॉईसेस तिला नाही आवडत मोस्ट ऑफ द टाईम, तर यु नो त्याची पण कॉमेंट्री चालू असते रोज घरी. सो ते सगळ्याचा विचार करून आम्हाला घरी लिव. मायलेक सिनेमाचा म्हणजे मायलेक या नावातूनच बऱ्याच गोष्टी क्लिअर होत आहेत, टीझर पण पाहिलेला आहे, पण मायलेक मध्ये नेमकं काय सांगायचं आहे किंवा अजून चित्रपट एस्टॅब्लिश होत नाही आहे लोकांपुढे, तर मला तेच विचारायचं होतं की मायलेक या सिनेमात नेमकं प्रेक्षकांना काय बघायला मिळणार आहे? जसं टायटल सजेस्ट करतं तसंच की आई मुलीच्या नात्यातले जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला वेगळ्या पद्धतीने आपल्या नात्याकडे पुन्हा बघायला लावतील, कारण आजकाल हे खूप वाढत चाललेलं आहे की एक कम्युनिकेशन जे दोन पिढ्यांमधलं आहे त्याच्यामध्ये जरा फरक, म्हणजे मी आणि माझ्या आईचं वागणं, आमच्या दोघींचं एकमेकींशी वागणं, त्याच्यामध्येही तेव्हा थोडे आपले असायचेच काहीतरी वादविवाद म्हणा किंवा डिफरन्स ऑफ ओपिनियन, पण आता पुढच्या पिढीबरोबर सुद्धा ते व्हायला लागलं आणि ते थोडं 2 जास्त पुढे होतंय, पण त्या परिस्थितीत सुद्धा आपण एकमेकींची मैत्री तशीच कायम ठेवून सुद्धा एकमेकींमध्ये तो बॉन्ड तसाच कसा ठेवू शकतो जरी आपल्यामध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे. आणि आताची पुढची जी पिढी आहे ती जास्त कॉन्फिडेंट, कधी कधी थोडी ओव्हर कॉन्फिडेंट झाली असेल, पण मी ते चुकीच्या पद्धतीने म्हणत नाही, कदाचित आपल्यापेक्षा ती जास्त स्मार्ट पिढी आहे, आपण थोडे कदाचित त्या बाबतीत मागे होतो, पण ह्या लोकांना ती हुशारी थोडी जास्तच आधी येते आणि त्यामुळे ते वादविवाद किंवा एकमेकांना समजण्यामध्ये ती जी चूक होते ती कशा प्रकारे आपण रेक्टिफाय करू शकतो किंवा त्या गोष्टीसाठी आपण काय करू शकतो, काय केलं पाहिजे आणि आपण कुठे चुकतो आणि मुलांना कसं समजून घेतलं पाहिजे, या गोष्टी एकमेकांबद्दलच्या गोष्टी, एकमेकांना जास्त पद्धतीने समजून घेण्याच्या गोष्टी आम्ही मायलेकमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मायलेक म्हटल्यावरती तुम्ही दोघी दिसताच आहात सगळ्यांना, पण असा एक प्रश्न पडलाय की मायलेकींसोबत उमेश आहे, तर उमेशचं कॅरेक्टर काय आहे आणि उमेश या सिनेमात काय करतोय? उमेश काय करतोय सुमेश, आय थिंक तोच सांगेल.
माझ्या मते मी एक तिसरा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करतोय या सिनेमात. मला असं वाटतं की प्रत्येक भांडण जे होतं, कुठल्याही दोन व्यक्तींमधलं जे भांडण असतं ना, त्या दोन्ही व्यक्तींना वाटत असतं की आपण बरोबर आहोत आणि समोरचा चुकलेला आहे. आणि ते इतकं 100% खरं, म्हणजे प्रत्येकाला तेवढंच वाटत असतं की नाही मी बरोबर आहे तू चुकीचा विचार करतेस, आणि समोरच्या व्यक्तीला वाटत असतं की नाही मीच बरोबर आहे तू चुकीचा विचार करतेस. मग ते कुठलंही, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जसं मायलेक सुद्धा वेगवेगळ्या पिढीतल्या वेगवेगळ्या मायलेक आहेत, पण त्यांच्यातलं भांडण किंवा त्यांच्यातले जे समजुती असतात त्या तशाच असतात की माझं बरोबर आहे तुला कळत नाही तू आधीच्या पिढीची आहेस मी आत्ताच्या पिढीची आहे. तसं जनरेशन जरी बदललं तरी सुद्धा मला असं वाटतं की ते तसंच चालू राहिलेलं आहे. कदाचित सोनाली आणि सोनालीच्या आईचं वेगळ्या विषयांवरनं भांडण होत असेल, कदाचित त्यांचं भांडण लवकर संपतही असेल, किंवा त्यांचे मुद्दे वेगळे असतील भांडणाचे, आणि आता सोनाली आणि सनयामधलं भांडण वेगळ्या विषयांवरचं असेल. आणि माझ्या मते सोनाली तिच्या आईबरोबर भांडण्यात नंतर तिला जे कदाचित काही गोष्टी कळल्या असतील ते माझ्या मुलीबरोबर होऊ नये म्हणून ती जपतही असेल. आणि तिचं असं म्हणणं की मी जपते माझ्या आईबरोबर, मी असं भांडत होते मला तसं तुझ्यावर, पण मी एवढी तुझी काळजी घेत तरी तू कशी माझ्याबरोबर भांडतेस. आणि सनयासाठी ती भांडते ते बरोबरच आहे, तिचे मुद्दे ती पटवून देत असते. सो मग असं भांडण कोण सोडवतं, किंवा मला असं वाटतं की तेव्हा तिसरा दृष्टिकोन फार महत्त्वाचा असतो, जो जे कॅरेक्टर असतं आपल्यातच कोणीतरी असतं की कुठेतरी आपल्याला असं वाटत असतं की ही व्यक्ती आहे ना, ह्या व्यक्तीकडे आपण ओपन अप होऊया, त्याला विचारूया की कोण बरोबर आहे, किंवा त्याला हे पटवून देऊया की समोरची कशी चुकीची आहे आणि तो काय म्हणतो ते आपण ऐकूया. मग कदाचित त्या व्यक्तीचं एवढंच काम असतं की ह्याचं ऐकून घ्यायचं, त्यांना शांत करायचं आणि त्यानंतर तूही बरोबर आहेस पण कदाचित तू असा विचार केलास तिच्या बाजूने तर कदाचित तुला जास्त गोष्टी क्लिअर होतील. आणि त्यावेळेला त्या व्यक्तीला ते पटतं किंवा नाही पटत, किंवा ॲटलिस्ट ती शांत होते, किंवा तिला हे तरी कळतं की ओके आपण ह्या दृष्टीने पण विचार करायला हवं. सो ही भूमिका माझी आहे या सिनेमात. तुझी एकंदरीत जी पर्सनॅलिटी सिनेमात दाखवली आहे ती उमेशशी किती मिळती जुळती आहे? बऱ्यापैकी मिळती जुळती आहे, कारण मी कारण मला असं वाटतं, म्हणजे माझ्या आजूबाजूची पण म्हणतात आणि मलाही जेन्युअनली वाटतं की मला ऐकायला खूप आवडतं, म्हणजे आय एम अ गुड लिसनर. आणि मला जेन्युअनली, मी बोलतो कमी, मी तसा इंट्रोवर्ट आहे, पण मला लोकांचं ऐकायला आवडतं आणि त्यांचे मुद्दे समजून घ्यायला आवडतात. मी कधीच कोणाला कुठल्याही मुद्द्यांवरनं जज करत नाही पटकन, आणि मला असं वाटतं वैभवसुद्धा तसाच आहे की तो कधीच पटकन कोणाला जज करत नाही. की जर समजा सनाया सिनेमात एखादा जर मुद्दा तिचा मांडत असेल तिच्या वयाप्रमाणे, तर मी लगेच तिला जज करणार नाही, तर मी तिच्या वयाचा होऊन तिच्या दृष्टीने विचार करून ओके कदाचित तिचं म्हणणंही बरोबर असू शकेल, तिच्या पिढीचे वेगळे विचार असू शकतील, तिचे तिचे वेगळे प्रॉब्लेम्स असू शकतील. सो हे समजून घेणं मलाही असं आवडतं. मी मला कुठल्याही वयातल्या कुठल्याही व्यक्तीशी कॉन्व्हर्सेशन करायला आवडतं किंवा मला जमतं, कारण मी जास्त ऐकतो आणि मला त्यांचं ते समजून घ्यायला जास्त आवडतं की ओके तुमचा हा मुद्दा. मग ते कुठल्याही कॅटेगरीतली लोकं असू देत, कुठल्याही स्ट्रॅचरची लोकं असू देत, किंवा कुठल्याही भाषेतली, किंवा कुठल्याही रिजनमधली लोकं असू देत, मला असं वाटतं प्रत्येकाचं ना म्हणणं जे असते ते त्यांच्या त्यांच्या अनुभवाने तयार झालेलं असतं. मग ते बरोबर किंवा चूक हे आपण कोण सांगणार, त्यांना ते त्यांनी काहीतरी अनुभवलेलं असतं, त्याच्यातनं त्यांचं ते मत तयार झालेलं असतं. सो आपण ते ऐकणं, त्याला रिस्पेक्ट करणं महत्त्वाचं आहे. आणि मला वाद घालायला आवडत नाहीत, मला वाद सोडवायला जास्त आवडतात आणि मला पुढे जायला जास्त आवडतं. सो मला असं वाटतं ह्या गोष्टी खूपशा मिळत्या जुळत्या आहेत. तू आता सोनालीला इतके वर्ष तुम्ही एकत्र इंडस्ट्रीत आहात, त्यामुळे कामानिमित्ताने किंवा असं आपण बऱ्याचदा भेटतो तर सोनाली माहिती आहे, आणि आता सनयाला तू या सिनेमाच्या निमित्ताने, लहानपणी ठीक आहे पण आता कामाच्या निमित्ताने तू ओळखत असशील किंवा ओळखलं असशील, तिला जाणलं असशील, तर सोनाली आणि सनया, आई आणि मुलगी, काय सांगशील क्वालिटीज? काय म्हणतात ते, शेरा सव्वा शेर. म्हणजे खरंच मला कौतुक वाटतं दोघींचंही. मी तू म्हणालीस तशी, मी सोनालीला अनेक वर्ष, आम्ही खूप वर्षांपूर्वी एका मालिकेत काम केलं होतं या गोजीरवण्या घरात. त्यानंतर आमचा फक्त कधीतरीच कुठल्या तरी फंक्शन्सना किंवा कुठल्या तरी कॉमन फ्रेंडच्या घरी काही कामानिमित्त वगैरे आम्ही भेटलो असू, आम्ही रेग्युलर टचमध्ये नव्हतो, पण तरी सुद्धा ना मला
एक काही गोष्टी असतात ज्या पटकन क्लिक होतात, नॉट नेसेसरी तुम्ही खूप वर्ष आणि खूप काळ एकत्र घालवण्यानंतरच तुम्हाला क्लिक होतात. सो मला सोनालीबद्दल ते नेहमीच वाटायचं, मला रिस्पेक्ट होता तिच्याबद्दल, तिच्याबद्दल प्रेम होतं की इतकी छान मुलगी आहे, खूप डिसेंट, खूप डिसिप्लिन्ड आणि गोड मुलगी आहे ती, आणि ती खूप हळवी आहे असे वाटतं, आणि ती ना दुसऱ्यांचा जास्त विचार करणारी मुलगी आहे असं मला वाटायचं. म्हणजे आम्ही फार कम्युनिकेट केलं नव्हतं तरी माझे हे अंदाज होते. आणि तिने मला जेव्हा सिनेमासाठी विचारलं तेव्हा मी पहिल्या फटक्यात हो म्हटलं, कारण माझे इमोशन्स तिकडे वेगळे होते. अदरवाईज मी फिल्म निवडताना माझं कॅरेक्टर काय आहे, त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, मला ते कॅरेक्टर इंटरेस्ट करता आहे की नाही, तेवढी मला मजा येणार आहे की नाही ते परफॉर्म करायला. पण इथे मी काही नाही, तिने ज्या प्रेमाने मला विचारलं की अशी अशी फिल्म आहे मायलेक नावाची आणि मायलेक ही फिल्म आहे, त्याच्यात तुझा रोल काय असेल तुला लक्षात येत आहे, सो टायटल असं आहे पण मला असं वाटतं की तू करावंस, तू केलंस तर आवडेल. सो मी तेव्हा तिला पहिल्याच फोनमध्ये म्हटलं हो मी करतो आहे, काहीही असू दे, दोन सीन्स असू देत पण मी करतो. आणि त्यानंतर सुद्धा मी तिला बघत आलेलो आहे पूर्ण प्रोसेसमध्ये फिल्मच्या आणि आता प्रमोशनपर्यंत, की फिल्म चांगली होण्यासाठी ॲज अ प्रोड्युसर, तिची पहिली फिल्म असताना ती ज्या पद्धतीने धडपडते आहे आणि ज्या जी मेहनत घेते आहे ती प्रत्येक डिपार्टमेंटला कम्फर्टेबल करते आहे, सो ते फारच वाखाणण्याजोगं आहे. मला सनयाची काहीच ओळख नव्हती, या सिनेमाच्या निमित्ताने आमची ओळख झाली. पण मी शेरा सव्वाशेर यासाठी म्हटलं की सोनालीला कदाचित इतकी वर्ष लागली तिला ठरवायला की आपण हे प्रोड्यूस करूया किंवा आपण आता ऍक्टर आहोत तर आपण ह्याच्यानंतर हे करूया. तिने आमच्या पिढीचे सेम प्रश्न आहेत की जे आम्हाला वया, आम्हाला ऍक्टिंग हे प्रोफेशन निवडायचं ह्यालाही मला खूप वर्ष गेली ठरवायला, की अजूनही माझं ठरत नाही की अरे मी करायला पाहिजे ऍक्टिंग की मी सोडायला पाहिजे. पण सनयाबरोबर ह्या निमित्ताने मी जेव्हा भेटलो, आधी वर्कशॉप चालू होती आमची, तेव्हा ती बिचारी तिच्या ॲक्सेंटवरती आणि ती ज्या ह्याच्यावरती काम करत होती टेन्शनमध्ये होती, पण तरी ती एन्जॉय करत होती काम. खरी मला सनया कळली जेव्हा आम्ही शूटिंगला गेलो तेव्हा. तेव्हा आम्ही एकदा आम्हाला चान्स मिळाला की एकत्र सोनाली म्हणाले की तुमचं काम नाही आहे, आम्ही काम करतो, तुम्ही हॉटेलमध्ये जाता, तुम्ही एकत्र लंच करा आणि पैसे बिसे देते, आई म्हणून पैसे दिले होते तिने सनयाला वगैरे, त्याला द्यायला देऊ नकोस, तू घे वगैरे पैसे वगैरे, हे सगळं ॲज अ प्रोड्युसर, ॲज अ आई सगळं तिने केलं होतं. त्याच्यानंतर आम्ही गप्पा मारायला लागलो, तिने तिचं, मी म्हटलं तुला काय हवंय मागवूया आपण, ते म्हणजे पिझ्झा हवाय, क्लिअर, काही नाही, तिने विचारलं नाही तुला काय हवंय ते वगैरे सांग, क्लिअर पिझ्झा खाऊया आपण, म्हटलं ओके पिझ्झा खाऊया, म्हणून आम्ही पिझ्झा मागवला आणि मग आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली. आणि मग मला असं कळलं की ही मुलगी, ह्या मुलीचं आत्ता वय जर 15 असेल तर तिचं पुढच्या 15 वर्षाचं प्लॅनिंग झालेलं आहे, तिला माहिती आहे तिला पुढे 15 वर्षात काय करायचं आहे. आणि फक्त एवढंच नाही, तिचा ए प्लॅन तयार आहे, ते नाही झालं तर मग बी प्लॅन पण तयार आहे, आणि मग बी नाही झालं तर पुढे ती कॉन्फिडेंट आहे की नाही ह्यापैकी काहीतरी वर्क होईलच. सो ती इतकी क्लिअर आहे. बरं, ती ह्या वयात, म्हणजे मी आत्ता कुठे काहीतरी वर्ल्ड सिनेमा वगैरे पाहायला लागलो असेल, मला काही कलाकार काही हे आत्ता माहिती झाले असतील गेल्या 4-5 वर्षात, तिला जी नावं माहिती आहेत ती मलाही अजून माहिती नाही आहे. आणि मग हळूहळू माझा जो आपला ऑलरेडी कॉम्प्लेक्स असतो आपल्या वयाप्रमाणे, तो माझा ह्या फिल्ममध्ये इतका वाढला की मी का आहे या इंडस्ट्रीत आणि मला कसं काहीच माहिती नाही आहे बाहेरच्या वर्ल्ड सिनेमाबद्दल आणि OTT बद्दल आणि हे. तर तिने मला फक्त आता मी, आपण आता आईने सांगितलंच आहे जेवायला एकत्र बसतोय, त्यामुळे मी बसते नाही तर आता मला वाटत नाही तुला याच्यातलं काहीच माहिती नाही, इतके तिच्या डोळ्यात मला एक्सप्रेशन्स दिसत होते की हा कोण आहे, हा हा ॲक्टर आहे, ह्याला काहीच माहिती नाही आहे, हे मला सगळं तिच्याकडे. पण मला कौतुक वाटलं तिचं आणि दोघींच्या कॉमन गोष्टी जशा आहेत, डिसिप्लिन आणि मेहनत घेणं, तर मला वाटतं ह्या पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे हे डिफरन्सेस मला दिसते क्लिअर आणि ती खूप उशिरा क्लिअर झाली. पण सनया आता हा म्हणाला की हिला असं वाटलं की ह्याला काहीच अर्थ माहिती नाही आहे, याच्यासोबत बोलण्यात आता काही अर्थ नाही, असं खरंच होतं का? उमेशला किती ओळखत होतीस आणि किती माहीत होता उमेश? मला नाही वाटत असं. आय एम व्हेरी ब्लेस्ड की माझ्या पहिल्या फिल्मसाठी मी उमेश कामत बरोबर काम करते. नो रिअली, इज मी इंग्लिश मधून काम केलेलं आहे मराठी, तुला वेगळा ऍक्टर वाटत असेल. मला पण अजून खूप शिकायचं आहे उमेश अंकलवरनं, कारण तो खूप टॅलेंटेड आहे. द वे ही टॉक्स इन इंटरव्ह्यूज, पण आता आम्ही किती इंटरव्ह्यूजला गेलो आहेत, आय एम जस्ट ऑब्झर्विंग, आणि तो कसं लाईक
त्याचे आन्सर्स किती सेन्सिबल, किती वाईज असतात. मला, मी पण ट्राय करते, किती शिकू शकते, मी शिकते. आणि छान झालं की मग तुला किती क्लिअर आहे. इंटरव्ह्यूज मध्ये काय बोलतो हे शिकायचं. क्लिअर आहे अभिनयातलं. मी कुठला कोण, टॉम हँक्स वगैरे कोण? नो, बट असं काय नाही आहे. आय रिअली रिस्पेक्ट यू. आणि आय हॅव सीन द वे यू वर्क. आणि तुम्ही किती मेथड ऍक्टर आहात. अँड आय हॅव अ लॉट टू लर्न फ्रॉम यू. तर नेक्स्ट टाइम आम्ही गेलो लंचसाठी, तर आय विल ट्राय टू बी बेटर. ओके सनया, माझा प्रश्न तुझ्यासाठी आहे. मगाशी जसं शूट सुरू व्हायच्या आधी आईने तुला एक इन्स्ट्रक्शन दिलं की सनया तू कॅमेरा बघून घे की कोणत्या कॅमेरामध्ये बघायचं. ओके, ते कोणी ऐकलं की नाही मला माहिती नाही, पण सेटवर असं झालंय का की सनया हे नाही करायचं, सनया ते नाही करायचं? आईने उत्तर दिलंय माझ्या इंटरव्ह्यूमध्ये, पण तुला असं काय जाणवलंय का की आई खूप इरिटेट करते यार, मला माझं काम करू दे, असं काय झालंय का? नाही नाही, असं कधीच नाही झालंय. कारण अगं आई बोलली, तू बोल. कॅरेक्टरच ते आई खूप इरिटेट करते, मला माझं करू दे, हे कॅरेक्टर आहे. नाही, मॉम माझ्याशी खूप खूप सिनियर आहे, म्हणून मला कधी वाटायचं नाही की मला इरिटेट करते. पण हो, ती खूप इंटरफिअर नाही करायची. शी युज्ड टू लेट मी ऑल्सो डू माय ॲक्टिंग. पण ती कधी काय बोलायची, काही ॲडवाईस द्यायची, आय ॲक्च्युली युज टू लव्ह लिस्निंग टू इट. कारण ती खूप सिनियर आहे माझ्याशी. माझी पहिली फिल्म आई आहे. पण मला खूप शिकायला भेटलंय. आणि तिने खूप जे पण बोलली 99% ऑफ द टाइम्स मला खूप आवडलंय. अँड शी वॉज ऑलवेज राईट. बट दॅट 1% आय वॉज लाईक यु नो, मी मेरा ट्राय करती हूँ. फर्स्ट प्रियंका मॅम बोलायची की काय करायचं, यु नो कसा शॉट आहे. मग मॉम तिचं बोलायचं की तिथे बोलायची की यु नो की असं करायचं आहे तुला की तसं करायचं आहे. मग थर्ड ट्राय आय टू आस्क की यु नो मी माझ्या स्टाईलनी करू शकते का. देन द एडिटर युज टू पिक कुठला पाहिजे. तर आणि तिने तीन टेक दिलेले, ते लक्षात घ्या. तिने एक प्रियांका मॅम ने सांगितलेला टेक दिलेला आहे, एक आईने सांगितलेला टेक दिलाय, एक स्वतःच केलेला आहे. एडिटरनी ठरवलंय. एडिटर पिक ओनली द टेक दॅट सनाया घेत. सो सनाया वॉज ऑलवेज अ ऍक्टर. आय एम गोइंग टू से दॅट विदाउट यू आस्किंग. की सनाया की जो ऍक्टिंग आहे, हर मदर इज उमेश अँड सोनाली आर 10 out of 10. सनाया इज 10.5. क्योंकि सनायाज ऍक्टिंग जब आप देखोगे फिल्म में, फर्स्ट टाइमर के लिए वी वर शॉक. जब मैं मॉनिटर में देखती थी, व्हेन आई टू लुक एट हर, वी टू बी लाइक कि ये क्या है. मतलब डीओपी भी, जो हमारी जो डीओपी है मृदुल सेन, वो मेरे को आके बोलती थी कि पीटी, मतलब प्रियंका क्या कर रही है, दिस इज आउटस्टैंडिंग. लाइक यू नो, इट लीव्स अस शॉक्ड. सो सनाया इज अ वेरी वेरी गुड actor, and I hope ki you know ki in the future there are directors who appreciate. And direction is not always ek one way, direction is give and take, you know. So what I like about Umesh, Sonali and Sanaya ki set pe they used to listen. All of them, they used to always tell me, as a director you have to be open. Ye jo teen actors hai, the film is what it is today because of them, you know. Ki it was always that I used to tell them something. हम लोग ऐसे करते हैं लेकिन ये भी करते हैं, यू नो. एंड उमेश इज राइट. उमेश इज अ वेरी गुड लिसनर. लाइक उमेश, वी आर, हम लोग यंगर डायरेक्टर्स हैं. मैं नॉन मराठी डायरेक्टर हूँ. आई हैव ओनली वॉच्ड इंग्लिश फिल्म. मराठी फिल्म में जब हम फिल्म स्कूल में थे, हम लोग ने ओनली अवार्ड विनिंग मराठी फिल्म देखे, यू नो. हिंदी फिल्म हम लोग ने देखे, लेकिन विथ उमेश, उमेश ऑलवेज यूज टू लिसन टू मी. कि अच्छा प्रियंका, तेरे को ऐसे चाहिए क्या? आई एम अ डायरेक्टर जो आई ऑलवेज से कि कम करो, जितना कम करो ना वो बेटर है. एंड उमेश यूज टू डू दैट. लाइक हम लोग देखते हैं, यू नो, लाइक हाउ द एक्टर डज, एंड हम भी सीखते हैं. विथ सोनाली, सोनाली मैम ऑलवेज सर, हाँ मैं करती हूँ ऐसा, लेकिन ऐसे भी करे क्या? आई एम अ डायरेक्टर ना जो आई लाइक माई एक्टर्स टू क्राई. जब वो रोते हैं ना, मुझे खुशी होती है. नॉन क्राइंग, नॉन टीयर, जस्ट जो क्राई. नो ग्लिसरीन वॉज यूज एवर. कोई इन्होंने ग्लिसरीन यूज ही नहीं किया है. ऑल द क्राइंग शॉट्स आर नेचुरल शॉट्स ऑन क्यू क्राइंग. सोनाली मैम आउटस्टैंडिंग वन टेक एक्टर्स. रडवले ती नॉन एक, आई एम टेलिंग,
फिल्म में आई हैव नॉट गॉन बियॉन्ड 3 takes मैक्स 4 takes ऑल ऑफ देम आर 1 take 2 takes सेकेंड टेक सेफ्टी के लिए होता है तो जो मैंने लिया है बट दे आर ऑल एक्सेप्शनल एक्टर्स आई एम ब्लेस्ड टू हैव 3 of them एंड गोइंग बैक टू योर क्वेश्चन कि ऑल द जो ओके टेक्स थे वो सनाया के ओके टेक्स थे जो वेरिएशन टेक्स थे तो वॉच आउट द इंडस्ट्री टू स्टे. माझा नेक्स्ट क्वेश्चन प्रियंका मॅम तुम्हालाच आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या डोक्यात ही फिल्म आली की माय लेकीनवरती फिल्म करायची तेव्हा सोनाली आणि त्यांची मुलगी हे केव्हा डोक्यात आलं की या दोघींनीच ही फिल्म करावी. अच्छा तो रील रील कोणतं रील पहिल्यांदा पाहिलं होतं दोघी. अच्छा आय टेल यू मैं वही सोच रही हूँ की कोणसा रील आहे. देयर वर लॉट्स ऑफ डान्स रील्स लॉकडाऊन के टाइम पे ना एंड आई टेल यू वन फनी वन कौन सा था. व्हाट वॉज दॅट नेटफ्लिक्स का शो स्क्विड गेम. देयर वॉज वन स्क्विड गेम का रील एंड हाँ आई रिमेंबर स्क्विड गेम में फनी रील. तो मैंने क्या देखा कि यार दिस टू आर गुड. एज अ डायरेक्टर क्या होता है वी ऑलवेज चेक नाउ डेज अनफॉर्चुनेट लाइक वी वर डिस्कसिंग कि जो प्रोड्यूसर्स भी होते हैं एवरीबडी टेल्स अस टू चूज एक्टर्स बेस्ड ऑन इंस्टाग्राम विच इज अनफॉर्चुनेट ऑल्सो क्योंकि यू कांट चूज एन एक्टर बेस्ड ऑन द नंबर ऑफ फॉलोअर्स बट यू कैन ऑल्सो सी अ लॉट ऑफ टैलेंट इन रील्स यू नो जब वो लोग एवरी डे लाइफ में कैसे जीते हैं देर आर लॉट्स ऑफ थिंग्स हम लोग पिक करते हैं. तो आई सॉ रील्स एंड आई टोल्ड नहीं यार अरे नहीं यार नहीं 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 अरे नहीं यार नहीं अरे कुछ भी कितने इतने अच्छे रील्स यू एंड प्रिया पुट हम लोग देखते हैं केमिस्ट्री देखते हैं दोनों के बीच में फिर होता है हाँ होता है हम लोग वैसे ही देखते हैं व्हेन वी हैव टू शो ऐसे देखो का कर नहीं नहीं कर मैं नहीं यार प्रोड्यूसर मेरे को बोलते प्रोड्यूसर. तो देन ऐसे हुआ कि मैंने देखा कि रील्स वील्स एंड देन आई कॉल्ड माय राइटर हमारी जो राइटर है इमियारा मैंने उसको कहा कि लिसन देयर समथिंग दोनों के बीच में है कुछ तो कुछ लिखते हैं. तो हम लोग ने एक सिनॉप्सिस वी रोट अ सिनॉप्सिस स्टोरी पे अबाउट मदर एंड डॉटर एंड सोनाली मैम ने 4 दिन में ओके कराया एंड फिर हम लोग ने 3 महीने के बाद हम लोग शूट करने गए लंदन. सो दैट इज द अच्छा नहीं नहीं उमेश के लिए आई न्यू उमेश क्योंकि मैं और प्रिया जब मैं असिस्टेंट डायरेक्टर थी प्रिया और मैं 2011 में वी हैड वर्क टुगेदर तो वी वर गुड फ्रेंड्स लेकिन मतलब वी डिडंट कीप इन टच फॉर सो लॉन्ग. इंस्टाग्राम से ही होता था दैट टाइम आई हैड स्पोकन टू उमेश इन 2011 तो व्हेन सोनाली टोल्ड मी कि प्रियंका उमेश कामत आई सेड या आई हैव नेवर वर्क्ड विद हिम एंड ऑल एंड सोनाली हैड नो डाउट शी हैज मेड द बेस्ट डिसीजन. क्या इंस्टाग्राम नहीं कुछ भी अरे आई ऑलरेडी हैड योर नंबर. नहीं 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 मैंने क्या बोला मैंने फोन खोला उमेश कामत लिखा था उस पे आई सेड हाय उमेश आई एम लुकिंग फॉरवर्ड टू वर्किंग विथ यू कुछ भी. सो याच प्रश्नाला जोडून प्रश्न आहे सगळ्या तुझ्यासाठी की आपण आता रील्सचा उल्लेख केला सो तुमच्या दोघींचे भरपूर रील्स असतात सो रील्सची आयडिया आणि कॉन्सेप्ट कोणाची असते आईची की मुलीची आज कशावर रील करायचं कोण करतं. युजली मॉमचे असतात पण आय डोंट अप्रूव्ह 90% ऑफ बिकॉज तिचे त्या जनरेशनचे रील असतात. This is my life. This is my life. हे रिलेटेबल नाही आजच्या जनरेशनसाठी आणि रील्स म्हणजे आमच्या जनरेशनचे असतात ना आम्ही बघतो मोस्टली तर इट शुड बी रिलेटेबल फ्रॉम आवर पर्स्पेक्टिव्ह ऑल्सो. हा एक्झॅक्टली हे जेनझी म्हणजे जेन एक्स या काहीतरी काय पण रील्स आवडलेत ना सॉरी
माझा सनायाला प्रश्न आहे आणि हा प्रश्न मला इथेच सुचलाय, कारण उमेश ज्या प्रकारे खेचतोय तुमची सगळ्यांची. तर सनाया क्लिअर आहे तर ती क्लिअर उत्तर देईल की सेटवर कसं होतं वातावरण आणि असंच खेचाखेची होती का उमेशकडून. माझी आणि मामची भांडण चालू असायची मध्ये मध्ये. भांडतो नाही आमचे मध्ये मध्ये यु नो लाईक कॉन्फ्लिक्ट असायचे, पण मग तो यु नो त्याच्या फनी वे मध्ये थोडं रिझॉल्व करायचं, काय चाललंय बंद करा आमचं शूट चालू आहे. म्हणून काय खूप यु नो खेचली आहे माझी खूप ऑल द टाइम हर सीन मध्ये, पण नाही ते खूप टू मच नाही करायचे. यू ऑन सेट यू इज रिअली प्रोफेशनल अँड आय रिअली लाईक वर्किंग विथ उमेश. सनायामध्ये तुमच्या आणि किंवा तुमच्या मिस्टरांच्या कोणत्या अशा क्वालिटीज आल्यात ज्या तुम्ही आता बघताय, ऍक्टिंग वाईज सुद्धा असतील किंवा पर्सनल लाईफ सुद्धा असेल? बापरे खूप कठीण प्रश्न आहे. आता ज्या पद्धतीने चाललंय मला असं वाटतं ओके नाही नाही, बट आय थिंक ती मी एक गोष्ट सांगेन की तिचे बाबा काय किंवा मीही काय, आम्ही जी गोष्ट करायला घेतो ती देन वी पुट आर 100% आणि त्याच्यामध्ये ती किती आणखीन त्याच्यात काय बारकावे आहे त्याची हिस्ट्री काय आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही अभ्यास करतो. तिच्या वडिलांची पण तीच पद्धत आहे आणि मलासुद्धा त्याच्यामध्ये ऑनेस्टली काम करायला आवडतं आणि तेच तिचंही आहे की ती कोणतीही गोष्ट जेव्हा करायला घेते तेव्हा ती मनापासून करते. म्हणजे तिला मनापासून करायची असेल तर जी गोष्ट ती खरंच खूप मन लावून करते त्याच्यामध्ये ती त्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी शिकते आणि त्याला 100% द्यायचा प्रयत्न करते. सो आय थिंक दॅट इज व्हेरी कमेंडेबल. बाकी ह्या गोष्टी चालतच असतात पण ॲज अ मुलगी म्हणून मला तिचा खरंच खूप अभिमान आहे की तिने आज तिचा अभ्यास सांभाळते. ती आता 10वीमध्ये आहे पण ती 10वीचा अभ्यास सांभाळते, ह्या सगळ्या गोष्टी करते. इवन फिल्म शूटिंगच्या दरम्यान सुद्धा बरेच काही असे टफ गोष्टी होत्या. तिला रनिंग शिकायला लागलं होतं कारण ती यात ॲथलीट दाखवले. सो त्यावेळेस पण तिला खूप त्रास झाला पण तिने खूप त्याचं नाटक केलं नाही किंवा त्याचं खूप असं नाही आता मला येतच नाही आता मी थकलेच आहे मी असं कधीही नाही. आमची नाईट शूट्स असायची तेव्हासुद्धा ती तितक्याच छान पद्धतीने काम करत होती आणि ते खरंच खूप वाखाणण्याजोगं आहे की ती तो समंजसपणा तिच्यामध्ये आहे की तिला माहिती की जेव्हा आपण आता कामाला जातोय आपल्याला सेटवरती तर आपल्याला आपलं काम चोख करायचं आहे आणि दॅट आय एम रिअली प्राऊड ऑफ. ओके माझं क्वेश्चन मॅमला आहे, आता जसं इंस्टाग्रामचं झालं सो जेन झीकडनं तुम्ही सनायाकडनं काय असं शिकलं की तुमची फीड अशी मेंटेन करायला पाहिजे, तुम्ही पोज असं करायला पाहिजे. ऑफकोर्स तुम्ही तर ॲक्ट्रेस आहात सो पोझिंग आणि हे तर ठीक आहे, पण इंस्टाग्राम असं दाखवायला पाहिजे मॉम डू दिस हे असं कर तसं कर, सो असं काय जेन झी टिप्स तुम्हाला सनायाकडून मिळाल्या आहेत? हो ते खूप मिळत असतात कारण त्यांचं ते आता म्हणजे मला असं वाटतं की कुठेही आपण त्या पण वाईट आहेत असं नाही म्हणूया, कारण की जसं आपण म्हणतो की फोनचं ॲप आहे किंवा फोन आहे तो आपण अपडेटेड कायम नवीन नवीन विकत घेत असतो राईट. सो तसंच स्वतःला सुद्धा आपण अपडेटेड ठेवलं पाहिजे आणि त्यात वावगं असं काही नाही आहे. त्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण आत्मसात केल्याच पाहिजेत. सो त्यात आता आपलं प्रोफेशन असं आहे की ॲक्टर्स आहे तर ह्या गोष्टी कधी आपल्याला कामी येतातच, मग ते पोज करणं असू देत म्हणा किंवा वेगवेगळी वेगवेगळ्या पद्धतीचं जसं हा म्हणाला वर्ल्ड सिनेमा आहे त्या गोष्टी पण जाणून घेतल्या पाहिजे, ज्या मलाही फ्रँकली स्पीकिंग मला एवढ्या नाही माहीत जितक्या त्या ती अपडेटेड आहे. सो या गोष्टी तिच्याकडनं मी जाणून घ्यायचा प्रयत्न करतेच, पण त्याचबरोबर मला त्या पटत नसतील आफ्टर सर्टन लेवल तर तिथे मी थांबते कारण ती माझी आयडेंटिटी आहे, ती माझी पर्सनॅलिटी आहे. सो जिथपर्यंत मला घेता येईल तेवढं मी तिच्याकडनं घ्यायचा प्रयत्न करते, बाकी मग ते नवीन वर्जन आहे ते नवीन वर्जनमध्येच राहू देते. ओके सनाया हा फर्स्ट मूवी आहे मम्मासोबत, काम खूप छान वाटलं तुला कसं काय काम करून, आणि जर पुढे मूवी अजून ऑफर आली तुझ्याकडे तर तू मदर डॉटरच असं रोल प्ले करायसाठी इंटरेस्टेड असशील किंवा मग अजून कसं तुला मम्मीसोबत काम करायला आवडेल? मदर डॉटर असेल तर ऑब्व्हियसली आय बी व्हेरी हॅपी, पण आय वुडन से नो इफ इट्स नॉट मदर डॉटर कारण मला आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे आणि आय रिअली लाईक दिस इंडस्ट्री कारण इट्स नॉट दॅट यु नो फक्त यु नो ॲक्टिंग आहे आणि जॉब आहे म्हणून करायचं आहे जस्ट बिकॉज माय पेरेंट्स आर डुईंग इट आफ्टर वर्ड असं काय नाही आहे. शूट करताना पण मला खरंच खूप शिकायला भेटलं, खूप मज्जा आली अँड इट डझंट फील लाईक युअर वर्किंग. मोस्ट पीपल यूज टू थिंक लाईक प्रियांका मॅम पण बोलायची की आम्ही शूटवर नाही होत आम्ही व्हेकेशनवर आहोत,
कारण असं वाटायचंच नाही की आम्ही काम करतोय यु नो. तर आय वॉन्ट टू कंटिन्यू इन दिस आणि कुठली फिल्म आली तर ऑब्व्हियसली इफ इट्स नॉट विथ मॉम आय वॉन्ट रिजेक्ट इट बट आय वुड लाईक टू वर्क इन मॉम. सो माझा प्रश्न उमेश सरांना आहे. मूवीचं नाव तर मायलेक आहेच, मायलेकींचा कनेक्शन दाखवलं आहे, पण तुझं तुझ्या आईबरोबर कनेक्शन कसं आहे, तुम्ही कसे बोलता, कसं लागता, त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. आता नाही आई, पण माझं मला वाटतं की मी ह्या करिअरमध्ये येण्याचं सगळ्यात जास्त श्रेय आईचं आहे. आणि कारण माझ्यापेक्षा जास्त उत्साह त्यांना होता की मी ह्या क्षेत्रात यावं असं नाही, पण मला आठवत आहे की माझी सुरुवात अशी झाली, माझा भाऊ आधी नाटकात काम करायचा चंद्रलेखेच्या प्रोफेशनल नाटकात, ते सुद्धा पेपरमध्ये ऍड बघितली, कोणीतरी नातेवाईकांनी सांगितलं, मग ऑडिशनला गेले. म्हणजे आमच्या घराण्यात खरं तर ह्या इंडस्ट्रीचा काहीही संबंध नाही, कोणीही या इंडस्ट्रीत नाही. आणि त्यांचं पहिल्या 3 सिलेक्शन झालं, मग तो करायला लागला चंद्रलेखेच्या नाटकात काम आणि त्याची उंची वाढली म्हणून मोहन वाघांनी, मी त्या भावाचं नाटक आहे म्हणतात मी जात असायचो तिकडे, सो 250 प्रयोग वगैरे त्यांनी केले, त्याची उंची वाढली म्हणून अचानक विंगेत मला मोहन काकांनी विचारलं, काय रे तू तुझ्या भावाचा रोल करशील का, आणि मी हो म्हटलं. आणि मला माहिती नाही मी का हो म्हटलं आणि कसं झालं आणि त्याच्यानंतर मी काम करायला लागलो. पण त्यानंतर सुद्धा आईनी आणि बाबांनी दोघांनीही प्रत्येक प्रयोगाला येणं, नंतर त्याच्यानंतर कुठलं जर दिवाळी शिबिर किंवा सुट्टीच्या याच्यात शिबिरं असतात त्या शिबिरांमध्ये घालणं, इवन मी मला असं आठवतंय मी हे काही कधी शेअर नाही केलंय, पण 10वीनंतर 11वीला मी जेव्हा ऍडमिशन घेतली तेव्हा मला एक अजून एक प्रोफेशनल नाटकाला काय सिलेक्शनसाठी किंवा ह्याच्यासाठी बोलवलं होतं की कास्टिंग ऑलमोस्ट झालं होतं, आई तिथेही आली होती 11वीत असता, मी 11वीत होतो तरी आई आली होती माझ्याबरोबर. मोठी नावं आहेत, ती नावं नाही घेत मी, आणि मी त्याच्यात रिजेक्ट झालो होतो. म्हणजे मला आधी झालं होतं माझं कास्टिंग आहे म्हणून, आणि रिहर्सलला बहुतेक मी काहीतरी माती खाल्ली असेल तर, पण आई तिथेही होती, आई हे करत होतं, माझं असं आई तू का येतेस, ते एक ते असतं ना मुलांचं त्या स्टेजला, आई मदत म्हणजे तू नको सेट बीट लावायला मदत करूस थांब, तर ती एवढी एन्थू होती. आणि मग तेव्हा तिला कळलं की अच्छा बहुतेक ह्याला आवडत नाही, पण त्यानंतर ती आली नाही. पण तिचा म्हणजे वादळवाट मालिका जेव्हा सुरू झाली किंवा आभाळ माया जेव्हा पहिल्यांदा काम करायला मिळालं, सो ती ज्या आनंदाने इतरांना सांगायचं ते मी खूप मिस करतो, की ते एक असायचं नातेवाईक असायचं, माझ्या मुलाचा एपिसोड येतोय हा बघा किंवा काय असतो, हे काम करतोय ते काम करतोय. सो आमच्याकडे घरात ऑलवेज पाठिंबा होता, त्यांनी कधीच असं सांगितलं नाही की नाही शिक्षण पूर्ण करा एवढंच सांगितलं होतं, पण हे बना किंवा ते बना किंवा हेच तुम्ही करायला पाहिजे असं कधीच सांगितलं नाही, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करा, फक्त जे कराल त्याच्यात पूर्णपणे 100% देऊन करा, हा सतत आई वडिलांकडनं पाठिंबा होता. आणि माझ्या मते आमच्याकडे आमच्या घरी आता मी सांगू शकतोय की असं काही हे मला ही आई लेख बघून मला जास्त वाटतं की ती फ्रेंडशिप नव्हती खरं सांगू, पण मी आईशी ओपनली बोलू शकत होतो किंवा आईचं जर काही चुकत असेल तर मी तिला सांगू शकत होतो किंवा आई सुद्धा अगदी हक्काने सांगायची मला काय. तेव्हा ती म्हणायची काही सिनेमे इमोशनल झाले की ते आम्ही आईला हसायचो की लगेच इमोशनल होते, लगेच काही थोडं झालं की लगेच तिच्या घळाघळा गंगा जमुना व्हायला लागल्या वगैरे, आम्ही या पद्धतीने आईची मस्करी अगदी करू शकायचो. सो त्या पद्धतीचं आमचं होतं रिलेशन. माझा प्रश्न सोनालीला आहे की मगासपासून तुमच्या दोघींची केमिस्ट्री, गप्पा, भांडणं या सगळ्यावरती बोलतोय आणि चित्रपटाचं नाव मायलेक आहे, तर या निमित्तानं तुझ्या आईविषयी आम्हाला ऐकायला आवडेल आणि त्या आठवणी, तो किस्सा किंवा ती मायलेकीची जोडी कशी होती. माझी आई लिटरली म्हणजे मी जसं आता म्हणते की सनायला पण सांगत असते की तिचं सगळ्या त्या गोष्टी ती माझ्याबरोबर शेअर करते, त्याची सवय मला लागली ती माझ्या आईमुळे. कारण माझ्या आईबरोबर माझे रिलेशन तसेच होते की कुठलीही गोष्ट माझ्या आयुष्यात घडतीये, आज मी दिवसभरात काय केलं ही मी रात्री येऊन माझ्या आईबरोबर शेअर करायची, म्हणजे तो पहिल्यापासूनच तो तसा पांडा. आणि माझी आई एकटी, जसं ह्या फिल्ममध्ये सुद्धा इट्स अबाउट अ सिंगल मदर, माझ्या आईने सुद्धा मला, मी वया आय थिंक 7वीत होते तेव्हा माझे वडील गेले, तेव्हापासून आईने मला एकटीने वाढवलेलं आहे, त्यामुळे आईला मी आणि मला आई आम्ही दोघीच जणी होतो. पण जसं उमेश म्हणाला त्याच्या आईबरोबर सुद्धा की माझी आई सुद्धा प्रत्येक शूटिंगला पहिल्या दिवशी यायची, बघायची कशी लोक आहेत, सेट कसा आहे, कुठे शूट करते, कारण ती जबाबदारी असायची. आणि मी सांगते की 20-25 वर्षापूर्वी तेव्हा तर ह्या इंडस्ट्रीमध्ये मुलगी काम करते, स्पेशली एका यु नो डोंबिवलीसारख्या शहरातनं मी आली आहे,
आता नाहीये तसं, पण त्यावेळेस तेव्हा असं वाटायचं की अरे एकटी बाई आणि हिच्या मुलीला हिने या क्षेत्रात टाकले वगैरे, सो तिच्यासाठी ती जबाबदारी असायची की बा आपली व्यवस्थित मुलगी जिथे जाते ती लोक चांगली आहेत ना, सो ते तिचं असायचं. आणि ऑफकोर्स जसं आमच्यात थोडेफार खटके होतात तसे व्हायचे, पण ऑफकोर्स त्याचे जे बॅकग्राऊंड असायचं, विषय असायचे, ते फार वेगळे असायचे आणि ते विरघळायचे पण लगेचच, आणि ते आत्ताही विरघळतातच ते इश्यूज. पण खूप आमचंही मैत्रीचं नातं होतं, अजूनही आहे. आता असं झालं ना की मला माझे सुद्धा मी आता लग्न माझं लग्न झालंय, मला मुलगी झाले, त्यामुळे मी पण थोडीशी अशी ओव्हर पॉवर की आईला मी पण म्हटली अरे आता आई मी झाले ना, आता 40 ओलांडली माझी, हा मला पण मुलगी, आता मला पण समजतं, यु नो. सो ते इश्यूही होतात, बट ऑफकोर्स आमची मैत्री अजूनही तशीच आहे. आजही मी माझ्या आईला सकाळी एक फोन कॉल असतो, रात्री एक फोन कॉल असतं, आणि दिवसभरात मी आता काय करणार आहे हे सकाळच्या फोन कॉलमध्ये असतं, आणि रात्रीच्या फोन कॉलमध्ये मी काय करून आले, काय झालं आणि उद्या काय असणार, ह्या सगळ्या गप्पा आमच्या असतात. त्याशिवाय आमचा दिवस संपतच नाही. म्हणजे फोन नाही झाला तर मग असं आईला वाटतं की अरे, मग दुसऱ्या दिवशी ती बोलते मला की अरे काल फोन नाही केलास तू. आणि मग समजा एखाद दिवशी असं झालं की फोन नाही झाला आणि मी आईला आधीच म्हटलं की आई सॉरी हा काल फोन नाही झाला, जरा गडबडीत होते, अगं ठीक आहे ग चालेल असू देत, पण मी केलं असं म्हटलं नाही समजा, तर ती स्वतःहून तिला कळतं, मग ती सुरू करते ह्याला काय अर्थ, एवढी बिझी होतीस ती की तुला फोन नाही करता आला. सो त्यामुळे आता मी शिकले, आता मीच म्हणते सॉरी आई जरा फोन करायला जमलं नाही. सो आमचे पण खूप ए सांगू ना. सो या तसं माझं आई बरोबरचं नातं आहे. आता मी पुढचा प्रश्न तोच होता की या चित्रपटात सिंगल मदर आणि तो प्रवास दाखवला, आणि हल्ली सिंगल मदर विषयी खूप बोललं जातं किंवा तो विषय वेगवेगळ्या माध्यमातून येऊ लागला आहे, आणि आत्ता समाजात खूप सिंगल्स मदर आहेत, त्यांच्या वेगवेगळे प्रश्न असतील, प्रॉब्लेम्स असतील, तर या सिनेमाच्या निमित्तानं एक बाई म्हणून किंवा एक कॅरेक्टर म्हणून जे सिंगल मदर तू प्ले केलं, तर त्या महिलांना काय सांगशील एकंदर जीवन प्रवासाविषयी, किंवा तुझ्या एक सिंगल मदर म्हणून तू काय सांगशील या भूमिकेतनं? असं ॲक्च्युली ना या सिंगल्समधना सांगण्यासाठी फार मला असं वाटतं सांगायची गरज नाही, कारण त्या स्वतःच बिकॉज दे आर सो स्ट्रॉंग, आणि त्या मी माझ्या आईला तसं बघितलेलं आहे म्हणून मी आज कॉन्फिडेंटली सांगू शकते की आपोआपच त्यांना तो कॉन्फिडन्स येतो, आपोआपच ती यु नो सगळ्यांची लढण्याची ताकद येते. आणि तेच मी सांगेन की ह्या कॅरेक्टरमध्ये सुद्धा शर्वरीची जी धडपड आहे ती स्वतःच्या लेकीसाठी, आणि ह्या सिंगल मदर्सचं पण तेच उद्देश असतं की आपल्या पोरांना काही कमी पडलं नाही पाहिजे, आपण एकटे आहोत पण म्हणून त्या मुलांनी असं उद्या म्हटलं नाही पाहिजे की अरे माझे बाबा नव्हते, किंवा फॉर दॅट मॅटर सिंगल वडील जरी असतील जे आपल्या मुलांना मुलग्याला किंवा मुलीला वाढवत असतील, की त्यांना कुठेही कमतरता वाटू द्यायची नसते, त्या दोन्ही रोल्स स्वतः प्ले करायचे असतात. आणि ती जबाबदारी या फिल्ममध्ये शर्वरीने सुद्धा त्याच पद्धतीने पेललेली आहे की कुठेही आपल्या मुलीला काही कमी वाटलं नाही पाहिजे, भले माझ्या स्वप्नांना थोडीशी आपल्याला एक थोडं डायव्हर्जन त्याला द्यायला लागलं तरी चालेल, पण आपल्या मुलीला छान वाढवता आलं पाहिजे. सो तेच आय थिंक सगळ्या आपल्या सिंगल मदर्स रिअल लाईफ मध्ये पण करतात, आणि हे मी जगली आहे, हे मी अनुभवलंय, त्यामुळे आय रिअली रिस्पेक्ट दॅट अँड आय रिअली फील की त्या ती खूप मोठी गोष्ट आहे. सोनाली तुझ्यासाठीच प्रश्न आहे, तुझा आता पुढचा प्लॅन काय असणार आहे, तू अजून सिनेमा किंवा वेब सिरीज त्यामध्ये दिसणार आहेस का? पुढचा प्लॅन तर म्हणजे भरपूर काम करायचं आहे यार, पण बघूया कसं काय काम येत आहे, किती छान वाटतंय. आणि जसं मी मागे पण एकदा म्हणाले होते की पूर्वीसारखं आता महिन्यातले 30-40 दिवस काम होत नाही, कारण जबाबदाऱ्या असतात, ती जबाबदारी मला घरची पण सांभाळायची असते आणि काम पण तेवढंच करायचं आहे. सो ते सांभाळून जितकं माझ्याच्याने होईल तेवढं मी करणार आहे, आणि मी हे एन्जॉय करते, आणि आता निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलंय तर तिथे मी आय थिंक थोडं अजून जास्त लक्ष देईन, कारण ती ही आता एक नवीन जबाबदारी माझ्या खांद्यावर आली, सो त्याला जास्तीत जास्त जस्टिस द्यायचा प्रयत्न करेन, आणि विचार करेन की अजून छान काय कलाकृती मला निर्माण करता येतील. आणि नेसेसरी नाही आहे की त्यामध्ये मीच असली पाहिजे, हा योगायोगानेच हे घडलं की आता पहिल्याच फिल्ममध्ये मलाच प्रोड्यूस करायला मिळाली आणि मलाच ऍक्ट करायला मिळालं, बट येस छान क्वालिटी काम करत राहावं अशीच इच्छा आहे. आणि सनायाचा काय प्लॅन असणार आहे, म्हणजे हे सगळे 20 एप्रिलला 19 एप्रिलला सिनेमा रिलीज झाला, प्रोड्युसर ठरवेल की काय करायचं, आणि 10वीच्या सुट्ट्या पण आता पडतील, 10वीची एक्झाम झाल्यानंतर 10ची एक्झाम झाल्यानंतर सुट्टी असेल, सो सिनेमा रिलेटेड स्पेसिफिक काही शिकण्याचा काही करण्याचा असा तू विचार केलायस की फोकस, आता तू जसं म्हणालीस की यात मला करिअर करायचंय, तर ही जी सुट्टी असते किंवा कॉलेज सुरू होईपर्यंतचा जो काळ असतो तो तू कसा
युटिलाइज करायचा असं काही ठरवलंयस खास? हो, तर आय डाऊट सुट्टी होणार, कारण मी आता इंटरनॅशनल बॉड टू एक ज्युनियर कॉलेजमध्ये जाणार आहे, तर सुट्टी कमी पडणार. पण मेन रिझन ज्युनियर कॉलेजसाठी आहे की मला साईड बाय साईड इंटर्न पण करायचे आहेत, यु नो, ऑन सेट्स जायचे, लाईक टेक अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह, नॉट जस्ट ॲज अन ॲक्टर. मला बघायचं कॅमेरा कसा चालतो, लाईटिंग कशी असते, कारण मला एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ फिल्म मेकिंग शिकायचं आहे. आणि मगच मी कॉन्फिडंट असणार की हो ठीक आहे, आता यु नो आय कॅन कॉल माय सेल्फ अन ॲक्टर. कारण आता आय डोंट वॉन्ट बी ओव्हर कॉन्फिडंट की यु नो मी एक फिल्म केलाय तर झालंय, यु नो आय कॅन डू एनी फिल्म नाव. सो आय एम गोना ट्राय अँड इंटर्न एज मेनी फिल्म आय कॅन इन दीज नेक्स्ट वन ऑर टू इयर्स. तुला आईचा कोणता सिनेमा आधी तू जर आता पाहिले असेल तर आईचा कोणता सिनेमा तुला जास्त आवडतो आणि आईने कोणासोबत काम केले आहे ते तुला जास्त आवडतं त्यांचं काम पाहायला पडद्यावर, स्पेसिफिक आईविषयी? काम कोणासोबत तर म्हणजे तिने खूप नाही, इव्हन चेकमेट दाखवलाय मॉमनी. चेकमेट मध्ये मॉम खूप हॉट दिसत होती. शी वॉज रिअली लाईक द गर्ल बॅक देन, आय मीन स्टील इज, बट पण चेकमेट मध्ये मला काम खूप आवडलं अँड आय फील लाईक अ गुड जोडी इज विथ उमेश. पण आता सिनेमात आई शेफ आहे आणि आई छान छान इंडियन फूड बनवताना दिसते आम्हाला टीझर मध्ये, तर त्या सिनेमात आहे शेफ, सुंदर सुंदर जेवण आई बनवते, पण स्पेसिफिक घरात आई असताना आईच्या हातचं काय खायला आवडतं किंवा आई वेळ काढून तुझ्यासाठी काय स्पेसिफिक गोष्टी बनवते ज्या तुला आवडतात, त्या ज्या तुला आवडतात? आय थिंक तिची टिरामिसू सगळ्यांना आवडते. आय थिंक इफ यू चेक सोशल मीडिया ऑल्सो, मॉमच्या सगळ्या फ्रेंड्सना पण तिच्या तिची टिरामिसूचे वेड लागलंय. म्हणजे लाईक घरी माझ्या आणि बाबाचे पण, आय थिंक बाबाचे पण टिरामिसू फेवरेट आहे, कारण ती कशी बनवते ना, इफ यू सी हर मेकिंग इट, ती शी पुट सो मच लव इन टू इट ना, म्हणजे अशी ती डिप करे त्यांची आणि बघताना पण असं वाटतं की कधी खाणार आता. इनफॅक्ट इट्स मला वाटतं तू म्हणते तिच्या फ्रेंड्सना सगळ्यांना तिरामिसू आवडतं, मला नाही आवडत, कमी पडते तिरामिसू अजून बेटर होऊ शकतं, 90% तिला जमते, 10% तू जमायचं नाही, पण तिरामिसू मला खूप आवडतं. एक प्रश्न उत्सुकतेने, कारण जसं डिरेक्टर म्हणाल्या की तुम्हाला ग्लिसरीनची गरज लागली नाही सीनमध्ये कारण सहज रडू यायचं, असा एखादा सीन म्हणजे उमेश तूही सांगशील की खास तुम्हाला तो इथे सांगावासा वाटतो, इमोशनल सीन जो कसा झाला शूट किंवा काय त्या दरम्यान घडलं असे काही किस्से जे आवर्जून इथे त्या सीनविषयी स्पेसिफिक सांगावेसे वाटतात, नॉट इमोशनल कुठलाही तरी. हां, जास्त तर एक मूवीच्या एंडमध्ये एक सीन होता जिथे मी फोनवरती काहीतरी करते बट मी बोलते नंतर एडिट. तर एक होता लास्ट डेला की मी आईला एक अपॉलॉजी देते अँड आय एम पॉरिंग माय हार्ट आउट टू हर, आणि तधी एक लिली रिमेंबर रेस, लाईक आम्ही कधी शूट करत होतो ना, माझा फोन पण होता हातात आणि फोनवर मी पर्पसली एक आईचा पिक्चर लावलेला. आय हॅड फोटो फोटो ऑफ मॉम दॅट आय थिंक इवन यू नो इट, मी तिचा एक फोटो ठेवलेला तिथे आणि माझे लाईन्स तर माहितीच होते, आय थिंक थोडे एक्स्ट्रा लाईन्स पण टाकलेले मध्ये, पण तिचा फोटो बघताना मी बोलत होती आणि ते खूप रडू आलं त्याच्यात. मी ग्लिसरीन यूजच नाही केलेला आणि त्याच्यात खूप रडू आलेला, बिकॉज आय वॉज लुकिंग ॲट हर आणि आय रिअलाइज द इम्पॉर्टन्स ऑफ मॉम, यु नो मॉम किती एक भारी शब्द असतो. तू रडते सोनाली एकदा रडून फ्रॉम स्टार्ट टू थँक्यू सो मच, मला हे माहिती, मला खरंच माहिती नव्हतं.
तुला उमेश असा सनयासोबतचा एखादा सीन तुला आवर्जून सांगावा असं वाटतं, कारण तुमच्या ह्याच्यात पण आहे. नाही इमोशनल नाही, तिने सांगितलं खूप सीन्स आहेत खरं तर. मी सांगणं इंटरेस्टिंग सीन झाले. एक गमतीशीर सीन नंतर सांगतो, आधी एक सांगतो की एक ना आमच्या दोघांचा एक वन शॉट तिने प्लॅन केला होता. मी तिच्या घरी तिला भेटायला आलोय, सोनाली नसते घरी, आणि मुद्दामून मी तिच्याशी बोलण्यासाठी तिला ओपनअप करण्यासाठी म्हणून मी आलेलो आहे. तर नेमका आमच्या डिरेक्टर मॅडमना तो वन शॉट घ्यायचा होता आणि रस्त्यावरती चालत चालत घ्यायचं, आणि त्याच्यात खूप बडबड होती माझी तिची, आणि आमचं टायमिंग खूप महत्वाचं होतं. त्यात स्टडीवरती कॅमेरा होता, म्हणजे कुठेही ट्रॉली बिली तिकडे लंडनमध्ये लावणं म्हणजे जरा कठीण होतं. त्याने सो कॅमेरामन पूर्ण वेळ स्टडीवरती मागे 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 चाललाय, आणि आमचा खूप मोठा वॉक आहे. आणि आय थिंक किती 5-7 मिनिटाचा सीन होता तो. सो 5-7 मिनिटाचा सीन होता आणि ज्याच्यात चुकलं तर म्हणजे सगळ्यांचेच वांदे होते, आणि मलाही बडबड करायची होती, तिलाही करायची होती. सो तो आम्ही रिहर्सल केली आधी, खूपदा बोललो, पण कधी काय असतं तिथे प्रत्येक वेळेला रिहर्सल करणं रस्त्यावरती पॉसिबल होत नाही लंडनच्या, जरी आम्ही एका ठराविक लोकेशनला शूट करत असलो तरी सुद्धा. सो आम्ही रिहर्सल वाक्यांची करून घेतली होती, पण जेव्हा ते कसं आहे ना, ते सांगणं खूप कठीण आहे. कदाचित ह्या ह्याच्यात तुम्ही काही शॉट्स दाखवता आले तर तुम्ही त्याच्यात टाका की अख्खा क्रू तुमच्या आजूबाजूने त्या कॅमेरामनला एक जणाने धरलेलं असतं, माईकला धरलेलं असतं, तिथे थर्माकोल असतो, अशी एक 7-8 जण तुमच्या समोर अशी चालत असतात मागे, उलटी 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 चालत असतात, आणि आम्ही दोघं त्या दिशेने चालत असतो, तो मार्ग घ्यायचा असतो, ते फोकस सांभाळायचा असतो, आणि ते आम्हाला सगळे वाक्य म्हणायची होती, आणि त्याच्यात एक चुकलं की परत पहिल्यापासून होईल. पण आय थिंक तो टेक सुद्धा 2 टेक्समध्ये आपलं ओके झालं होतं. सो तो सुद्धा आमचा सगळा टेक, आणि सनयानी पण कमाल त्याच्यात काम केलं होतं, कारण ते खूप महत्वाचा सीन होता तो. दोघंही एकमेकांशी बोलत, ही मला तिच्या आमच्या आधीच्या दिवसांबद्दल चे काही प्रश्न विचारत होती, आणि तिला तिचं रिअलाइज होणार होत्या अनेक गोष्टी. सो तो खूप इंटरेस्टिंग एक झाला होता सीन. मला फार कौतुक वाटलं होतं सनयाचं तेव्हा, आणि संपूर्ण टीमचं सुद्धा. दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट, आमचा सीन, आमचा एक सीन होता तिघांचा मिळून एकत्र होता, ज्याच्यात आम्ही एकमेकांच्यावरती पाणी उडवणार होतो, आणि तो साधारण लंडनमध्ये 2:30 वाजता सीन शूट होत होता, आणि ते थंड पाणी होतं आणि जॅकेट वगैरे काही नव्हतं. ही हाफ पॅन्टमध्ये होती बिचारी, आणि तरी त्यातल्यात मी पूर्ण कपड्यांमध्ये होतो. पण तुम्ही विचार नाही करू शकत, इतकी थंडी होती की थंडी घालवण्यासाठी आम्ही शॉर्टच्या मध्ये नाचत होतो, कारण ती थंडी जायला पाहिजे. मग वेडेवाकडे पोस्ट करत होतो की आम्ही एंटरटेन करत होतो एकमेकांना. शॉर्ट सुरू झाला की मग आपलं आम्ही काम करायला यायचो, आणि ते थंड पाणी कसं आपल्यावरती कमी उडेल, पण ते लोक कॅमेराला वाटेल की नाही हे उडवतात एकमेकांना, ह्याचे आमचे प्रयत्न चालू होते, आणि त्याच्यात आमचा खट्याळपणा कमी नव्हता. आपल्यावरती कमी उडेल, पण दुसऱ्यावरती कसं जास्त उडेल याची आम्ही काळजी घेत होतो. सो तो सीन करायला पण खूप मजा आली. मध्यरात्री म्हणजे तोंडातनं वाफा येत होत्या, इतकी थंडी होती, आणि थंड पाणी आम्ही एकमेकांवरती ओतत होतो. मी आत गेलेली, मी दोन ब्लँकेट घेतलेली, आणि मी एवढी रडत होती आज. आय थिंक तुला माहिती, मी एवढी रडत होती आज. एक क्रू मेंबर पण आला, विचारला इज एव्हरीथिंग ओके आज. तो माझा जो असोसिएट डिरेक्टर इज योगेश फुल पागल, ओके, ही वॉज अ डिरेक्टर नाउ. ही केम इन, वो आके मेरे को कहा कि सुन तन्वर, पहली बार मैंने देखा है कि उमेश को गुस्सा आ रहा है. आई सेड, वैसे मेरे को शॉट नहीं मिला यार, इसे इसे तो जल्दी करना, तो ओके करना. आई सेड, देख अभी तक मिला तो देने लुकेड उमेश, उमेश वाज लुक ऐसे मेरे को देख रहा है. ऐसे चल चल निकाल निकाल देंगे, निकाल हो जाएगा, हो जाएगा. और पुढचा प्रश्न उमेशलाच आहे. तू या चित्रपटात मित्र आहेस, मित्वा आहेस, फादर फिगर आहेस, अशा वेगवेगळ्या भूमिकेतनं तू जातोयस. खऱ्या आयुष्यात अशा व्यक्तीची किती गरज असते, आणि तुझ्या आयुष्यात अशी व्यक्ती कोण आहे? जसं तू मगाशी म्हणाला की वाद मिटवायला, आधार द्यायला, सगळं सांगायला अशी एक व्यक्ती हवीच असते, आपला मित्र असेल, फादर फिगर असेल, तर त्याचं महत्त्व किती आणि तुझ्या आयुष्यात असं कोण आहे? माझा कॉलेजचा मित्र आहे. आय थिंक मी बऱ्यापैकी माझं वेगळंच माझे कॉलेजचेच मित्र मला जास्त
ज्यांच्याकडे मी ओपन अप होऊ शकतो किंवा ज्यांच्याशी मी बोलू शकतो, मग प्रियाबद्दल असेल की आणि कोणाही बद्दल असेल. सो पण रादर मी प्रियाशी सुद्धा तसा, सो माझं असं वाटतं की प्रत्येकाची ना वेगळी जागा असते. काही गोष्टी आपण मी बायकोकडे ओपन अप होऊ शकतो, काही गोष्टी आपण मित्राकडे ओपन अप होऊ शकतो, काही गोष्टी असतात इंडस्ट्रीतलेच काही अशी थोडीशी सिनियर मंडळी असतात ज्यांच्याबरोबर मी ओपन अप होऊ शकतो. म्हणजे कॉलेजमधला माझा मित्र सुयश म्हणून आहे, सुयश पटवर्धन, जो आम्ही लाईक आता आम्ही 25 वर्ष होतील आमच्या मैत्रीला, जो कॉन्स्टंट आहे माझ्यासोबत. प्रियाबरोबर आहे, त्याच्यानंतर फॉर दॅट मॅटर संजय जाधव असतील, तो इंडस्ट्रीतला असा आहे की ज्याच्याबरोबर आम्ही मैत्री आहे, ओपन अप होतो. कल्याणी आहे एक मैत्रीण जिने नाटक पण लिहिलेलं आहे माझं, पण ती पण माझ्या कॉलेजपासूनची माझी मैत्रीण आहे. किंवा शाळेपासूनचा एक माझा मित्र आहे ज्याच्याबरोबर मी कधी कधी भेटतो. असे आहेत, खूप जण आहेत, असं एक नाही, असे खूप जण आहेत ज्यांच्यासमोर मला ऐकायला जसं आवडतं तसं काही काही गोष्टी. म्हणजे प्रत्येकाचे डिपार्टमेंट्स वेगळे आहेत, काही गोष्टी यांच्याशी शेअर करायच्या आहेत त्यांच्याशी, काही यांच्याशी, पण मॅक्झिमम येस. सुयश हा माझा जो कॉलेजचा मित्र आहे ज्याच्याकडे मी मॅक्झिमम ओपन होतो की त्याचा मला आधार वाटतो कधी काही प्रॉब्लेम असेल तर. आता आपण इंटरव्ह्यू इकडे समाप्त करतोय, पण मला एक इंटरेस्टिंग, आता सोनाली आली की डोंबिवली हे जे समीकरण आहे, डोंबिवलीत किती वेळा गेली आहेस सनाया? डोंबिवली पाहिलंयस, जवळून अनुभवलंयस? हो, मी लहानपणापासून आय थिंक मी किती 1-2 वर्षापासून जाते डोंबिवलीला. मला हो मी आय थिंक एव्हरी इयर वी मेक इट अ यु नो पॉइंट की आम्ही डोंबिवलीला जायचं आहे, आजीला भेटायचं आहे, माझ्या डोंबिवलीत पण मित्रमैत्रिणी आहेत त्यांना भेटायचं आहे. मला डोंबिवली पण खूप आवडतं, तिकडचे लोक पण खूप डाऊन टू अर्थ असतात आणि इट्स मॉम्स होम टाऊन, मॉम इज बीन रेज देअर, तर मला आवडतं तिथे जायला. तर आय लाईक टू सी वेअर मॉम इज ग्रोन अप, तिचा कल्चर कसा असतो, यु नो, आणि खूप आवडतं डोंबिवलीला जायला. तिला पहिल्यापासूनच डोंबिवली मध्ये मी कायमच घेऊन जाते, कारण आई माझी अजूनही तिथे राहते, मीही कायम तिथे जात असते आणि सुट्ट्यांमध्ये ऑफकोर्स ती येते. पण जे काही कल्चर आहे किंवा जे सण आहेत हे सगळे जे तिला जे शिकायला पाहिजे ते सगळं तिथे जाऊन ती शिकले, कारण तिथे सगळे सण, जसं आता पाडवा पण येतोय, तर पाडव्यामध्ये सुद्धा आपली शोभायात्रा असते. सो ह्या सगळ्या गोष्टी किंवा दिवाळीमध्ये किल्ला बनवणं आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथे इतक्या छान प्रकारे अजून जपलेल्या आहेत ना, की त्याच्यासाठी माझा हट्ट असतो की तिथे जाऊन तिने त्या गोष्टी शिकाव्यात आणि त्या एन्जॉय कराव्यात, कारण ते बालपण आहे. आज तू काय खाऊन आलाय सुमेश? नाही नाही, निश्चित आज लोकमत फिल्मीच्या या मंचावर मायलेक या टीमने धमाल केली आणि अशीच धमाल तुम्हाला पडद्यावर पाहायला मिळणार 19 एप्रिलपासून. तेव्हा चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा नक्की पहा आणि अर्थात मायलेकला हाऊसफुल बोर्ड लागू देत अशी आपल्या सगळ्यांची आमची इच्छा आहे आणि ती ते होईलच. तर खूप खूप तुमचे आभार, तुम्ही इथे आलात आणि इतका वेळ दिलात आणि अर्थात मायलेकसाठी शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू, खूप धन्यवाद.